देवन साधू केटर्स हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने धुळे शहरात दिनांक 29 सप्टेंबर रोजी मोफत लहान मुलांच्या हाडांवरील तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली. या प्रसंगी उपस्थित दास्तीरोग तज्ज्ञ डॉक्टर कृष्णमोहन संधाने, डॉक्टर संदीप पटवर्धन, डॉक्टर ईशांत सेवटे, पाटील ऍक्सिडेंट हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक दिनकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटनानंतर डॉक्टर संदीप पटवर्धन आणि दीपक दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद शिबिरासंदर्भात सविस्तर माहिती देऊन शिबिरांशी संबंधित विविध प्रश्नांवर पत्रकार बांधवांना समाधानकारक उत्तर देत शंकांचे निरसन केले. संचदी हॉस्पिटलतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध वैद्यकीय सेवा सुविधा, आरोग्य शिबिरे, सामाजिक उपक्रम, रुग्णांवर केले जाणारे उपचार आणि त्यांच्या पद्धती याविषयी डॉक्टर संदीप पटोरे यांनी विस्तृत माहिती दिली. शिबिरात खांद्यांच्या दुखापतीवरील तज्ज्ञ डॉक्टर आणि लहान मुलांच्या हाडांच्या दुखापतीवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी शिबिरात सहभागी झालेल्यांना बाल रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले. रुग्णांच्या सुविधेसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी संचदी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर धुळे येथे डॉक्टर दीपक पाटील यांच्या ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतील अशी माहिती डॉक्टर संदीप पटवर्धन यांनी दिली आहे. आणि संवाद साधला महत्वाचं, कारण आज आय थिंक आजच्या जगामध्ये सुसंवाद साधणं ही एक कला झालेली आहे आणि ते गरजेचंही आहे. कारण काही गोष्टींची विधानं कधी कधी मिसइंटरप्रिट किंवा विकलांगतेबद्दल त्या सर्वांची माझ्या पत्नी जी काही उत्तरं देत आहेत त्याच्यासाठी आम्ही इकडे तुमच्यासाठी उपस्थित आहोत. तो हा उपक्रम सुरू करण्याचा जसं मी म्हणालो मगाशी दीपक पाटीलच्या हॉस्पिटलमध्ये, एक हेतू हा होता की आता बरेच वर्ष आम्ही हे काम करतोय. 30 वर्ष मी बाल अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. माझे आता नवीन सहकारी डॉक्टर विवेक सोदाई आम्हाला जॉईन झालेत. आणि पूर्वी मी 15-1 वर्षापूर्वी धुळ्याला मंथली व्हिजिट्स करायचो दीपककडे, बापूंकडे काही ऑपरेशन. त्या काळी उत्तर महाराष्ट्रामध्ये कोणीच नव्हतं आणि नाशिक, धुळे, मालेगाव बरेच ठिकाणी मी बरीच लहान मुलांची ऑपरेशन्स पण करायचो, पण फिजिकली ते पॉसिबल होईन असं झाल्यानंतर हळूहळू आणि कोविड नंतर ते कमी कमी होत बंद झालं. शेवटी आता लोकली काही लोक अवेलेबल असतात, पण मला वाटतं लहान मुलांच्या व्यंगांमध्ये ट्रीटमेंट करायला तुम्हाला एक जी एक कलात्मकता लागते किंवा एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टीज त्याचा लाभ लोकांना जास्तीत जास्त मिळावा, कारण असे लोक जे ही काम करतात हे कमी आहेत. सो दोन हेतू, एक ट्रेन करावं दुसऱ्या लोकांना की त्यांनी तुमची जागा घ्यावी आणि दुसरी गोष्ट जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळावा हा असा हेतू आहे. त्यामुळे तुम्हाला